ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा नाही, आवाज शिवाजी बघला गेला पाहिजे। आवाज कुणाचा? शिवसेना, एकनाथजी शिंदे आगे बढो। धन्यवाद। आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होतो। शाहू फुले आंबेडकर व्यासपीठावर बसलेले आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर बसलेली सगळी माननीय मंडळी, बंधू भगिनी मातानो, बांधवानो, मी अनेक शिवाजी पार्कच्या सभा पाहिल्यात। 52 वर्षाचा मी साक्षीदार आहे, 52 वर्षाचा मी साक्षीदार आहे। अनेक अनुभव 52 वर्षाचे माझ्यासोबत आहेत, पण आजचा हा जनसमुदाय पाहिला आणि पुन्हा एकदा शिक्कामोर्तब तुम्ही केलाय की आम्ही सगळेजण एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे आपण सगळ्यांनी दाखवून दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो। आता मला पहिल्यांदाच उद्धवजींना एक प्रश्न विचारायचा आहे। उद्धव साहेब, आपले बंधू बिंदू माधव आज नाही आहेत, स्वर्गवास झाले, त्यांचे चिरंजीव आज एकनाथ शिंदेंसाठी न्यायालयाची लढाई लढतायत आपल्या विरोधामध्ये। सन्माननीय आमच्या स्मिताबाईंनी इथे बसलेल्या आहेत, आताच उद्धवजी तुमचे बंधू जयदेवजी ठाकरे इथे येऊन गेले, त्यांनी एकनाथ शिंदेंना आशीर्वाद दिले। तुमचे चुलत बंधू राज ठाकरे तुमच्यासोबत नाही आहेत, मग उद्धव साहेब अगर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला कुटुंबाला कसं सांभाळणार आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या जनतेला द्यावं लागेल। हो, सांगायला लागेल ना, तुमच्या कुटुंबाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, तुमचं कुटुंब तुम्ही एकत्र ठेवू शकत नाही, तुमचं सगळं कुटुंब आज एकनाथजी शिंदे यांच्या सोबत आहे, आणि आपण कुटुंबाची भाषा कसली करताय? अनेक पावसाळे आम्ही पाहिलेत। बांधवानो, उद्धवजींना कुठलाही कार्य करता मोठा होता कामा नये, एकदा मोठा होतोय असं पाहिलं की त्याला संपून टाकायचं, ही नीती उद्धव साहेबांची आहे। एकनाथजी शिंदे कदाचित सांगतील आनंद दिघे साहेबांचा राजीनामा जिल्हा प्रमुखाचा मागितला होता की नाही, हे किती लोकांना माहिती आहे, तुम्ही हसू नका। होय होय, दिघे साहेब मोठे होतात म्हटल्यानंतर आनंद दिघे साहेबांचा राजीनामा त्यावेळेला मागितला होता, मी साक्षीदार आहे, माझे मित्र होते दिघे साहेब। अनेक गोष्टी मला कल्पना माहिती आहेत। गुलाबराव पाटलांचा जास्त टाळे मिळतात भाषणामध्ये, मग गुलाबराव पाटलांना बोलू नका, सभेला बोलू नका। एक आणखी एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगेन, एकनाथजी शिंदे यांना नक्षलवाद्यांची धमकी आली जीवानिशी मावण्याची, देवेंद्र फडणवीस मला वाटतं मुख्य, मला वाटतं त्यावेळेला होम मिनिस्टर होते, गृहमंत्री होते, ताबडतोब एकनाथजी शिंदे यांना झेड सिक्युरिटी द्या म्हणून आदेश आला। बांधवानो भगिनींनो, इथे आमचे शंभुराज देसाई बसले आहेत, गृहराज्यमंत्री होते। शंभुराज देसाईंना सकाळी 8 वाजता उद्धवजींचा फोन आला, एकनाथ शिंदेना झेड सिक्युरिटी देऊ नका, म्हणजे एकनाथ शिंदे मिले तरी चालतील, गेले तरी चालतील, नक्षलवादींनी त्यांचा खात्मा केला चालेल, पण त्याला झेड सिक्युरिटी देऊ नका, हे वास्तव आहे, हे उद्धवजींचं वास्तव आहे। रामदास कदमला कसं संपवायचं? माझी शिवाजी पार्कची बाळासाहेब गेल्यानंतरची सगळी भाषणं माझी बंद करून टाकली,
सन्मुखानंदाची माझी भाषणं बंद करून टाकली. मला सांगितलं रामदासजी भाई तुम्ही यापुढे मीडिया समोर जायचंच नाही, नाही गेलो. आदेश पाडला नेत्याचा का विचारलं नाही मी, पण संपून टाकायचं एका नेत्याला. बाकीच्या पक्षामध्ये काय काय त्याला सन्मान देतात मोठा करतात, आमच्याकडे उलट आहे. माझ्यापेक्षा जास्त टाळ्या मिळाल्या की त्याला संपवा, त्याला उद्ध्वस्त करून टाका. आणि आता काय चाललंय होय बांधवानो, हे 40 आमदार 50 आमदार का गेले? इथे मला वाटतं महेश शिंदे असतील आमदार बसले असतील कुठेतरी, इथे बसले हात वगैरे होत आहेत ते. मला महेशजी एका कार्यक्रमामध्ये भेटले, हे वास्तव तुम्हाला मी आज मुद्दाम सांगतोय. मी ओळखत नव्हतो, माझ्या मुलाने सांगितलं होतं योगेशने मला की महेश शिंदे भाई नागाज आहेत. म्हटलं महेशजी काय झालं? म्हटलं रामदास भाई आम्हाला वाचवा. म्हटलं झालं काय? माझ्या मतदारसंघामध्ये अजितदादा माजी आमदाराला प्रचंड पैसा देतोय राष्ट्रवादीच्या, आणि तिथं जयंत पाटील येत आहेत, आणि तुमचा पुढचा आमदार अमुक असेल या महेश शिंदेला पाहून टाका. हे उघडपणे चाललंय, मी संपून जाईन, मी राजकारणाचा उद्ध्वस्त होऊन जाईन. माझ्या समोर एकनाथजीना त्यांनी हात जोडले, एकनाथजी तुम्ही काय ते कर आमच्यासाठी, नाही तर आम्हाला राजीनामा देऊन आमच्या घरी बसू देत. ही अवस्था 40 आमदारांची होती, एक महेश शिंदेची अवस्था नव्हती. ही सगळ्या 40 आमदारांच्या व्यथा होत्या. उद्धवजी आपण मंत्रालयात जात नव्हतात, 2.5 वर्षामध्ये 3 वेळा मंत्रालयात गेलात, आणि अजितदादा सकाळपासून रात्रीपर्यंत मंत्रालयामध्ये बसून फक्त राष्ट्रवादीला पैसे वाटत होते. 100 टार्गेट त्यांनी ठरवलं होतं, शिवसेना संपून टाकायची, शिवसेनेच्या आमदारांना संपून टाकायची, राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना निवडून आणायचं. आणि आपण काय केलं? आमदार सांगतात आम्हाला भेटा, आमदारांना भेट देत नाही, मंत्र्यांना भेट नाही, नेत्यांना भेट नाही. उद्धवजी आता मग दोष कोणाला तुम्ही देताय? गद्दा कोण? अहो एखादा माणूस बुडत असेल ना तर स्वतःला वाचवण्यासाठी तो हातपाय हलवतो. अहो आमदार निवडून येणं साधी गोष्ट नाही. अहो उद्धवजी तुमच्या मुलाला आमदार करण्यासाठी त्या मतदारसंघात 2 आणखी आमदार तुम्हाला द्यायला लागले. तुमचा पिल्लू आहे ना छोटा पिल्लू, त्या पिल्लाला तुमच्या आमदार करण्यासाठी आणखी बवळी मतदारसंघात 2 आमदार तुम्हाला द्यायला लागले. मग हे एक एक आमदार आपल्या ताकदीवर कसा निवडून येतोय? आणि त्यावेळेला त्याला दिसतंय समोर मला तर संपायचंच आहे. काय माझ्या मुलानं तुमचं केलं होतं? योगेश कदमांना तुमचं काय घोडे मागले होते? पहिली टप त्याची, पण राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणायचं, योगेश कदमाला बाजूला करून टाकायचं, त्याला संपवायचं. आणि या मीटिंग कुठे चालायच्या? तिथं उद्धवजी ऍडमिट होते हॉस्पिटलला, त्या हॉस्पिटलमध्ये मीटिंग. संपवा, मी रामदास कदमला संपवला त्याच्या मुलाला पण संपवून टाका. वा रे उद्धवजी, कोण गद्दार आहे? गद्दारची व्याख्या काय नेमकी? कसली खोक्यांची व्याख्या? काय नेमकं माझ्या मुलानं केलं पाहिजे? आणि मग अशा वेळेला माझ्या मुलानं एकनाथ शिंदेच्या सोबत गेलं भगवा झेंडा खांद्यावर घेऊन. काय चूक केली आम्ही? कसली गद्दार केली आम्ही? आणि म्हणून आज काय चाललंय? कोणती अंधारी बाई काल आली? ती कुठल्या पक्षातून आली मला माहिती नाही, तिला ओळखत नाही. तिला उपनेता निष्ठा, निष्ठा तिच्याकडे आहेत, निष्ठा तिच्याकडे. कोण तो लांडगा भास्कर जाधव, त्याला राष्ट्रवादीत ना तो काल आला, त्याला शिवसेनेचा नेता. आणि त्याच्याकडनं आता शिवसेना शिकायची लोकांनी महाराष्ट्राच्या, या तुमच्या निष्ठा काय? आणि म्हणून उद्धवजी अशा लांडग्यानं अशा बाडग्यानं अशा गद्दारांना आमच्या अंगावर सोडलं ना, त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्या जाहीरपणे सांगतोय, जाहीरपणे सांगतोय. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीचं दात ही शिवसेनेची जात, शिवसेनेची जात. तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडताय काय? गद्दारांना आमच्या अंगावर सोडताय? अनेक गोष्टी आम्ही बोलू शकतो. खोक्यांची भाषा तुमच्या तोंडी सोबत नाही, तुमच्या मुलाच्या तोंडी सोबत नाही. जिसको कमला होती है उसको दुनिया पिली दिखते है, त्या खोलामध्ये आम्हाला जायचं नाही आज. पण तुम्हाला कधी कावीळ झाली का? तुम्हाला कधी डायबिटीज झाला का? मिठाई खाऊन 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 नाही ना? तुम्ही आम्हाला काय बदनाम करताय? हे 40 आमदार 50 आमदार यांनी क्रांती घडवली, संबंध देशामध्ये क्रांती घडवली. आणि आज एकनाथजी शिंदे
मी आपला साहेब एवढं सांगतोय, तुमच्या पाठीमागे पुण्याई आहे, तुमच्या पाठीशी उभा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून जो सपाटा लावला आहे निर्णय घेण्याचा, लोकांच्या लक्षात आलं अहो उद्धवजी तुम्ही बाहेर पडलात कुठे. शरद पवारांसारखा 82 वर्षाचा माणूस कोकणामध्ये गेला, तुफान आलं, ते वादळ आलं, स्वतः शरद पवार गेले, लोकांचे आश्रू पुसले, पण उद्धवजी आपण कोकणामध्ये गेलात नाही. कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली, नाही गेलात कोकणामध्ये. शेवटी शरद पवारांना सांगायला लागलं की उद्धवजी आता बाहेर पडा, हे त्यांना सांगायला लागलं, कारण तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिक नाही तर घालत. तुम्ही शरद पवार आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत असं तुमचं काम चाललंय. आज शिवाजी पार्कमध्ये जो मेळावा आहे तो राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत असा मेळावा आहे, आणि इथं जो मेळावा आहे तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हिंदुत्वाचा मेळावा इथं आहे, हे मला ते स्पष्टपणे सांगायला हवंय. एकनाथजी आगे बढो, हम आपके साथ में है. धन्यवाद. जय महाराज.